नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सैफन नादा माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आपण अँड्रो अँड द लॉयन हा पाठ पाहत आहोत या पाठामधला आपला हा तिसरा व्हिडिओ आहे वी आर ऑन पेज नंबर नाईन फर्स्ट पॅराग्राफ ऑन द अपॉइंटेड डे द एम्परर अराइवड ॲट द सर्कस अँड टूक हिज प्लेस आणि ठरलेल्या दिवशी एम्परर म्हणजे राजा ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या दिवशी त्या मैदानामध्ये आला द क्राऊड्स चिअर्ड लाऊडली लोक मोठमोठ्याने ओरडून राजाला चिअरअप करत होते द ट्रम्पेटर्स

ऑन ऑल साईड्स फॉर स्पोर्ट्स अँड ऑदर पब्लिक इव्हेंट्स म्हणजे खेळासाठी वापरावयाचे बंदिस्त मैदान किंवा आखाडा अशी जागा की ज्या ठिकाणी एखादा विशेष प्रसंग इव्हेंट असेल तर त्या ठिकाणी सर्वजण एकत्र लोक जमत असत अशी जागा म्हणजे एरिना ही चेन्स हिज चेन्स वेअर अनबाऊंड त्याचे साखरदंड सोडण्यात आले होते ही फेल्ट वीक अँड डिस्मेड आणि त्याला अशक्तपणा जाणवत होता आणि तो खूप नि निराश झाला होता अँड्रोक्लिस मनातून दुःखी झाला होता ही वॉज अ सर्टन दॅट धिस वॉज द लास्ट डे ऑफ हिज लाईफ आणि त्याची मनोमन खात्री झाली होती त्याला असं वाटत होतं इट इज द लास्ट डे ऑफ माय लाईफ आणि हा माझ्या जीवनातील शेवटचा दिवस आहे असं त्याला वाटत होतं आणि त्यामुळं तो निराश झाला होता पुढचा परिच्छेद ॲट द अपोजिट एंड अ गेट वॉज रेजड आणि विरुद्ध बाजूचा दरवाजा उघडण्यात आला अँड अ फ्युरोशियस लॉयन वॉज रिलीजड आणि भयंकर असा सिंह त्या ठिकाणी सोडण्यात आला इन टू द एरिना त्या एरिनामध्ये भयंकर असणारा सिंह त्या ठिकाणी सोडला गेला इट हॅड बीन केप्ट हंगरी टू मो टू मेक इट मोर फिरोसियस आणि त्याला मुद्दाम होऊन उपाशी ठेवण्यात आलं होतं तो अधिक उग्र व्हावा भयंकर व्हावा म्हणून त्याला दोन दिवस मुद्दाम उपाशी ठेवण्यात आलं होतं अँड्रोक्लिस वॉज फिल्ड विथ फिअर अँड्रोक्लिसला खूप भीती वाटू लागली होती बट ही पुट अप अ ब्रेव फ्रंट या फ्रेजचा अर्थ बघूया आपण शो दॅट वन इज नॉट अफ्रेड आणि त्यांनी आपण घाबरलो नाही असं त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला होता आपण या प्रसंगाने घाबरलोच नाही हे दर्शवत होता अँड्रोक्लिस त्या ठिकाणी पुढचा परिचय द लॉयन सॉ अँड्रॉक्लिस अँड रश्ड टुवर्ड्स सेम आणि त्या सिंहानं अँड्रोक्लिसकडं पाहिलं आणि त्याच्याकडं तो धावत सुटला बाउंडिंग अँड रोअरिंग त्याच्याकडं वेगाने येऊ लागला तो ओरड डरकाळी फोडत बट सडनली इट स्टॉप्ड आणि तो अचानकच थांबला इन इट्स ट्रॅक्स त्याच्याकडं धावत जात असताना मध्येच त्याची थोडी गती कमी झाली देन इट मूड स्लोली फॉरवर्ड आणि मग तो सावकाश पुढं चालू लागला ऑल इट्स रेज सिम्ड टू हॅव मेल्टेड आणि त्या सिंहाचा जो राग होता तो कमी झाल्यासारखा वाटत होता त्याचा जो हिंसकपणा होता तो कमी झाला असं वाटू लागलं अँड्रोक्लिस सॉ धिस टू अँड्रोक्लिसलासुद्धा ही गोष्ट लक्षात आली होती ईच फ्रेंड रेकग्नाइजड दी ऑदर दोन्ही मित्रांनी एकमेकाला ओळखलं याचा अर्थ द लॉयन अँड अँड्रोक्लिस रेकग्नाइजड ईच ऑदर दोघांनी एकमेकाला ओळखलं होतं पुढच्या परिच्छेद टू एवरी वन्स अमेजमेंट द लॉयन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोक्लिस अगेन बट वेन इट रिचड हिम इट बिगॅन टू पर अँड रब द नोज अगेन्स्ट हिम आणि प्रत्येकालाच ही गोष्ट पाहून आश्चर्य वाटलं त्याच्याकडं धावत येणारा सिंह अचानक त्याच्याजवळ आल्यानंतर त्याच्या शरीरावरती नाक घासू लागला आणि त्याचा जो भयंकरपणा होता हिंसरपणा होता तो अचानक निघून गेला अँड्रोक्लिस हगड द लॉयन अँड्रोक्लिसनं त्या लॉयनला सिंहाला मिठी मारली ही वेप्ट विथ रिलीफ अँड जॉय आणि त्याला मिठी मारून अँडो रडू कोसळलं पुढचा परिचय द ऑडियन्स इन्क्लुडिंग द एम्परर आणि राजासहित सग सर्व लोक सर्वांनाच आश्चर्य वाटलं वॉचड धिस अ टेंडर साईट इन अ ग्रेट वंडर आणि हे भाऊक दृश्य पाहून लोकांना आश्चर्य वाटलं पीपल बिगॅन टू चीअर अँड्रोक्लिस आणि लोक अँड्रोक्लिसचं कौतुक करू लागले ओरडू लागले त्याच्या समर्थनार्थ अँड आस्कड फॉर हिज रिलीज आणि त्याला सोडण्यात यावं अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी जमलेले लोक करू लागले द एम्परर आस्कड अँड्रॉक्लिस टू एक्सप्लेन द लॉयन्स स्ट्रेंज बिहेवियर आणि राजाने त्याचं कारण विचारलं सिंहाच्या या विलक्षण वागण्याचं कारण सिंहाच्या वर्तनामध्ये जो एक अचानक जो बदल झाला याचं कारण राजाने त्याला विचारलं फेन ही हर्ड द होल स्टोरी आणि जेव्हा राजाने हे पूर्ण हकीकत ऐकली द एम्परर वॉज ऑल्सो मूड बाय मूड बाय याचा अर्थ हॅव अ स्ट्रॉंग फिलिंग आणि राजाच्यासुद्धा मनामध्ये एक वेगळ्याच प्रकारची भावना निर्माण झाली द ग्रॅटिट्यूड अँड फ्रेंडशिप बिटवीन मॅन अँड बीस्ट माणूस आणि प्राणी यांच्यामध्ये असणारं जे एक वेगळं नातं हे या ठिकाणी दिसून आलं ही ऑर्डर्ड दॅट अँड्रोक्लिस शूड बी सेट फ्री आणि त्यांनी आदेश दिला अँड्रोक्लिसला मुक्त करण्यात यावं ही वूड नो लॉंगर बी असलेव आता तो गुलाम असणार नाही त्याला मी मुक्त करतो असं राजाने सांगितलं शेवटचा सा परिचय या पाठातला फेन द एम्परर आस्कड अँड्रॉक्लिस वॉट ऑदर रिवॉर्ड ही वूड लाईक आणि राजाने विचारलं तुझी आणखी दुसरी काय मागणी आहे का तुला आणखी काय बक्षीस हवं आहे का माझ्याकडून अँड्रोक्लिस रिप्लायड दॅट अँड्रोक्लिसनं उत्तर दिलं दॅट ही डीड नॉट वॉन्ट एथिंग फॉर हिम त्याला स्वतःसाठी काहीच नको होतं असं त्यांनी सांगितलं बट ही वॉन्टेड द लॉयन टू बी सेट फ्री परंतु त्याची अशी इच्छा होती की राजाने लॉयनला त्या सिंहाला मुक्त करावं अशी त्याची इच्छा त्यांनी राजाजवळ बोलून दाखवली द टू फ्रेंड्स वेंट बॅक टू द फॉरेस्ट टू लिव्ह अ फ्री लाईफ आणि अशा प्रकारे दोन मित्र एक सिंह आणि अँड्रोक्लिस हे स्वतंत्रपणे राहण्यासाठी जंगलामध्ये मुक्त करण्यात आले इन धिस वे वी हॅव कम्प्लिटेड मराठी ट्रान्सलेशन ऑफ अँड्रोक्लिस अँड द लॉयन अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हा मराठीत अनुवाद पूर्ण केलेला आहे आणि आपला अँड्रोक्लिस अँड द लॉयन हा पाठ ह्या ठिकाणी आपण पूर्ण केलेला आहे आपण माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद माझा चॅनल सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद